स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी स्टुडिओमध्ये. डॅडी आता आपल्याला पुन्हा मोठ्या पडद्यावरती दिसणार आहेत. हो, दगडीचा 2 ट्रेलर जो आहे हा सगळीकडे प्रदर्शित झालेला आहे. दगडीचा 1 ही जी मूवी आहे ही 2015 रिलीज झाली होती आणि हा मूवी सगळ्यांना आवडला होता. हा चित्रपटाला सगळ्यांनी डोक्यावर घेतलं होतं. अंकुश चौधरी, मकरंद देशपांडे, पूजा सावंत यांचं आउटस्टँडिंग असं ॲक्टिंग झालं होतं. ऑलमोस्ट लाईफ टाईप कलेक्शन या मूवीचं जे होतं ते 37 करोडपर्यंतचं होतं. दगडीचा 1 मी म्हणते स्टोरीलाईन खूप चांगली होती आणि तो मकरंद देशपांडेचा जो स्वॅग होता ॲज अ डॅडी तो कमालीचा होता आणि तो लोकांना खूप आवडला होता. तर आता दगडीचा 2 हा ट्रेलर जो आहे हा सगळीकडे प्रदर्शित झालेला आहे. आपण फटाफट आधी हा ट्रेलर बघून घेऊया आणि नंतर मग त्यावरती चर्चा करूया. चला तर मग. कोई गैंगस्टर नेता बन गया है और अगर वो गैंगस्टर है तो अब तक हमने उसके खिलाफ कोई कार्रवाई क्यों नहीं की? जय शंभूनाथ. लोकांनी जर का त्यांना नेता म्हणून निवडले तर त्यांच्या मताचा आपण आदर नको ठेवायला? गृहमंत्री पद तुमच्याकडे आहे ना, टाका टाडा लावून. डॅडींना कोणीतरी अडकवण्याचा प्रयत्न करतोय. कमजोर नाहीत की उभा राहायला वाऱ्याचा आधार घेतील. आपण सूर्याला बोलून घेऊ. डॉलला माझा बाबा आणून देईल कारण माझा बाबा सुपरमॅन आहे. जो काही मॅटर आहे आपण बोलून सलटवूया. बोलाना तेरे को निकल तू, नाही तो मैं तेरे को सलटा देगा. अपने लड़के लोग को बोल देते कि तू दगडी चाल का आदमी है. मैंने वो सब काम छोड़ दिए. नवीन सुरुवात करायची म्हणून तिथून बाहेर पडलो तरी तुझा एक पाय अजून तिथेच. सूर्या याला तयार नाही आहे. मी बोललो त्याच्याशी. चुकीला माफी नाही. जल्दी से कमती हो जाए यहाँ से. डैडी तेरे को टपकाने के वास्ते लड़का लोग भेजा है. तचन नजरें तो आग गड़ी दिलासा भगत सा अंगार बेकार साहबा. तुझे मतलब मदद है तो हमारा दिमाग बन हम तेरे ताकत. सूर्याच्या कोबड्या कोण झाला है बघा जरा. बहुत बुरा किया डैडी तेरे साथ. चंद्रकांत काम से उससे पहले डैडी को मैं उड़ाएगा. August 19 सो ट्रेलर जो आहे हा मस्तच बनवलेला आहे, प्रश्नच नाही आहे. आपल्याला पार्ट 1 सूर्या आणि पूजा सावंत त्यांची लव्ह स्टोरी थोडीफार बघायला मिळाली होती आणि मग त्यानंतर सूर्याच्या लाईफमध्ये असा काही टर्न येतो आणि तो डॅडीचा राईट हँड बनतो आणि डॅडीची सगळी जी कामं आहेत ती तो करायला लागतो आणि डॅडीचा एक वफादार माणूस तो बनून जातो. आणि त्याच्यानंतर आता ट्रेलर 2 बघता ह्याच्यामध्ये एक ट्विस्ट आलेला आहे. आता अंकुश चौधरीचं पूजा सावंतबरोबर लग्न झालेलं आहे, त्यांचा मुलगाही आहे आणि आता अंकुश चौधरीला म्हणजे सूर्याला असं वाटतंय की आपण या सगळ्यामधून बाहेर पडूया, आता हे जग आपल्यासाठी नाही आहे आणि आता एक फॅमिली मॅन त्याला बनायचं आहे. पण कसं आहे की आता या गँगस्टर लाईनमध्ये एकदा पडल्यानंतर इथून पुन्हा बाहेर सुटका नसते. तर आता तो याच्यातून कसा बाहेर पडेल आणि तो फॅमिली मॅन होईल का, आता तो डॅडींचा राईट हँड राहील की नाही आणि हे सगळे उतार चढाव जे आता सूर्याच्या लाईफमध्ये येणार आहेत तर ते बघायला जरा इंटरेस्टिंग वाटू शकतात. अंकुश चौधरीची ॲक्टिंग नो डाऊट, ते एक्सप्रेशन्स त्यांचे चांगलेच असतात, प्रश्नच नाही आहे. पण इथे सोने पे सुहागा म्हणजे आणि म्हणजे फक्त मकरंद देशपांडे आहेत ज्यांनी उत्तम डॅडीची भूमिका साकारलेली आहे. म्हणजे डॅडीच्या भूमिकेसाठी मी दुसऱ्या कुठल्या ॲक्टरला बघूच शकत नाही. म्हणजे हे परफेक्ट बसतात डॅडीच्या भूमिकेसाठी. ट्रेलर तर चांगला बनवलेला आहे. आता बघूया 19 ऑगस्टला हा सगळीकडे प्रदर्शित होणार आहे तेव्हा आपल्याला कळेलच. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच होतं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि असे सुंदर सुंदर व्हिडिओज तुम्हाला पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.